नमस्कार सर्वांना. आज आपण चौथा धडा दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 4.1 पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न, 144.144 12 भागल्यावर भागाकार किती येईल? बघा, या ठिकाणी भागाकार करायचा आपल्याला, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. आणि ज्यांना असा भागाकार येत नाही त्यांनी 12/144.144 असाही देखील करू शकता. ठीक आहे, तर पहा, 12 × 12 = 12 हे ते 2 उरले, 12 × 2 = 24. त्यानंतर हे पॉईंट जो आहे, पॉईंटला पॉईंट देऊन टाकू आपण. आता बघा, 12 पाड्यात 1 नाही म्हणून त्या ठिकाणी 0 भाग द्या. परत हा 1 पुढे गेला इथं 14 होतील. पुन्हा म्हणा 12 × 12, परत याच्यातले 2 उरल्या इथं 24 होतील. 12 × 2 = 24. या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 2 उत्तर असेल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पुढील प्रश्न, 0.4 × 0.04 + 0.04 = 0.4. बघा, याला सोडून घ्यायचं आपल्याला. याला सोडवताना आपण काय करू, अगोदर 0. हे गणित लिहून घेऊ. या ठिकाणी 0.04 / 0.4. बघा, आता दशांश चिन्ह समान स्थळावर करायचे. या बघा, छेदामध्ये 2 नंतर पॉईंट आहे, इथं 1 नंतर आहे, म्हणजे या ठिकाणी 1 वाढवला, म्हणजे 2 नंतर पॉईंट निघून गेला. 40/4 राहते, अधिकला अधिक. या ठिकाणी तसंच करू, पॉईंट समान स्थळावर, इथं 2 नंतर आहे, इथं 1 वाढू, म्हणजे 2 नंतर झाल्या पॉईंट निघून जाईल. हे असं होईल. मग काय करा, 4 × 1 = 4 × 4 = 40 आणि इथं होईल 4 × 1 = 4 × 4 = 40. म्हणजे राहील या ठिकाणी 10 + 1/10, म्हणजेच 10 + आता हे छेदात 10 आहेत, म्हणून अंशातली संख्या जशी असते तशी उजवीकडे 1 सोडून पॉईंट द्यायचा. या दोघांची बेरीज करून घेऊ आपण. तर बेरीज येईल 10.1. ऑप्शन नंबर, या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 10.1 नंबरला असेल. पुढील प्रश्नाकडे वळू. पुढील प्रश्न आहे 3 नंबरचा. 3 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला बेरीज करायची. तर बघा, पॉईंटची बेरीज करताना पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा, उजवीकडचे अंक उजवीकडे आणि डावीकडचे अंक डावीकडे असं लिहून घ्यायचं. तर बघा, हे लिहून घेतलं आपण आणि यांची करू बेरीज. बघा, ज्या ठिकाणी काही नाही तिथं 0 लिहिला तरी चालतो. 6 × 6 = 12 + 3 = 18 + 1 + 2 = 13 + 1 = 1 पॉईंटला पॉईंट 6 × 3 = 18 = 19. या ठिकाणी आपलं उत्तर असेल 19.386. 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी उत्तर असेल. 4 नंबरचा प्रश्न, जर 154 × 8 चं उत्तर असेल 2772, तर 27.72/1.8 उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचे. तर पहा, या ठिकाणी लिहून घेऊ 27.72 × 1.8. जर या ठिकाणी आपण जर पॉईंट काढायचा असेल तर याला 10 गुणा लागेल, अंशालाही 10 गुणा, म्हणजेच उजवीकडून 1 नंतर पॉईंट येईल आणि इतरातील 18 पाडा येते, म्हणायचं 18 × 18 = 18. 27 मधून 18 जर गेले तर 18 × 19 = 20, 9 राहतील, 97 होतील, 18 × 5 = 90 होईल, 7 उरतील. पॉईंटला पॉईंट देऊन टाका आणि 18 × 72 होईल. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे बघूया. पुढील प्रश्न 5 नंबरचा असेल. पहा, या ठिकाणी अंशामध्ये बेरीज करायची, छेदामध्ये वजाबाकी करायची. तर पहा, तुम्हाला तशी आडवी बेरीज येत नसेल तर तुम्ही अशी बेरीज करून घ्या. 8 × 2 = 10 = 0 × 7 = 1 पॉईंटला पॉईंट द्या. 7 × 8 = 12. 12.0 म्हणजेच 12. मग अंशामध्ये 12 लिहून घेऊ, छेदामध्ये वजाबाकी करून घेऊची. तर पहा, 5.6 − 3.2. 6 मधून 2 गेले, 4 राहतील, पॉईंटला पॉईंट द्या.
आणि 5 मधून 3 गेले 2 राहतील 24, म्हणजे सॉरी 2.4 राहील. किती राहील? 2.4. तर पहा मग याला 2.4 लिहू. बघा आता 12 भागिले 2.4 आहे. पॉईंट समान स्थळावर करून घ्यायचं आपल्याला. समान स्थळ म्हणजे छेदामध्ये उजवीकडून 1 नंतर पॉईंट आहे, मग अंशामध्ये काय करायचं? पॉईंट देऊन 1-0 घ्यायचं आपण. बघा आता अंशामध्ये आणि छेदामध्ये उजवीकडून 1-1 नंतर पॉईंट झाल्या पॉईंट निघून जात असतो आणि असं होईल. तर बघा डायरेक्ट 24 पडायचं असतील तर करा, किंवा मग दोघांनाही 12 भाग द्या अगोदर. तर 24 एक 24 24 5 120, 5 उत्तर या ठिकाणी येईल. तर बघा या ठिकाणी 4 नंबरला आहे. 5 म्हणजेच 5 पुढे पॉईंट देऊन आपण 0-1 जरी दिला तरी 5 असतो. 5 पुढे पॉईंट देऊन 2-0 दिले तरी 5 असतो. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न असेल, आता पहा या ठिकाणी छेदात आणि अंशात, म्हणजे वरी या ठिकाणी अंशामध्ये आपल्याला एकदा हे सोडून घ्यायचं आहे पूर्ण. आधी या दोघांची जर बेरीज केली आपण तर 0.8 येईल, आणि याला भागिले किती? 0.2. ठीक आहे, तर या दोघांची बेरीज केली तर 0.5 येईल, आणि याला भागिले 0.5. बघा अगोदर जर हे एवढं सोडून वरचा भागाकार सोडून घेतला तर 0.8 भागिले 0.2 पॉईंट समान स्थळावर निघून जाईल. तर 2 1 2 4 8, तर या एवढ्याचं उत्तर किती आले? 4. आता ह्याचं 0.5 0.5 कॅन्सल म्हणजे 1 राहील, म्हणजेच उत्तर येईल 4/1, म्हणजेच उत्तर असेल आपलं 4. ऑप्शन नंबर 1 पहा, या ठिकाणी वरच्या गणितात सांगितले 4 नंतर पॉईंट देऊन 0 किती लिहू शकतो आपण. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असेल आपला 7 नंबरचा. पहा या ठिकाणी पण आपल्याला बेरीजच करायची. तर या ठिकाणी संख्या दिलेली आहेत आपल्याला, ही 1, 2, 3 आणि 4 संख्या आहे, यांची बेरीज करायची. पहा 6.6 लिहिली, पॉईंटच्या खाली पॉईंट दिला 0.6, इकडं 6, परत इथं पॉईंट 0.06, या ठिकाणी 6 6 6 लिहून घ्या. पॉईंटच्या खाली पॉईंट येईल 6 0 0 6. आता जिथं काही नाही तिथं 0 दिलं तरी चालते, देऊन घेतला. बेरीज करा 6 6, या ठिकाणी 6 6 2 12, आजचा 1 येईल पॉईंटला पॉईंट. 6 4 24 6 1 25 7 2 येतील, 6 2 8, या ठिकाणी आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपलं उत्तर दिसत आहे. आणि या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आपण पाहू. आता शेवटचा प्रश्न आहे, जर या दोघांचा भागाकार दिला आहे आणि आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, तर पहा याचं उत्तर काढताना आपल्याला लिहावं लागेल 43.37/17.5. पण हे जर उजवीकडून पॉईंट काढून टाकायचं असेल तर 2 ला 10 गुणावं लागेल आपल्याला. 5 × 10 × 10 केलं तर हे उत्तर येईल बघा 0.7, आणि इथं राहील फक्त 175. ठीक आहे, पुढे आता 175 या ठिकाणी आपल्याला पाढा तयार करावा लागेल. आधी 175 पाढा या ठिकाणी तयार करावा लागेल. तर बघा 175 × 1, 175 × 2, तर 175 × 1 175 होईल. 175 ला 2 गुणल्यावर 300 होतील. 175 जर आपल्याला 3 जर गुणलं तर 525 होतील. 175 × 4 जर केलं तर 700 होतील. 175 × 5 जर केलं तर या ठिकाणी 875 होईल. आणि 175 × 6 जर केलं तर या ठिकाणी आपलं सॉरी 1050 म्हणजेच 1050 होतील. पहा असा आपण पाढा तयार करू शकतो 7 8 गुणून. ठीक आहे, तर आता बघा 175 × 1 175 आणि हे कोणत्या संख्येच्या जवळ? 2 नंबरच्या. आणि 175 × 2 किती आली आपली? 350. तर मग याच्यामधून 350 आपण वजा केली, तर वजाबाकी बघा या ठिकाणी 3 11 2 5 किती? 6 राहतील, 63 होतील. आता 63 पुढं गेल्याच्यानंतर 63 7 येणार आहे,
पण आता हे पॉईंटला पॉईंट इथं देऊन टाकू अगोदर आपण. मग 63 वर 7 आले तर हे होईल 637. पाण्यात 637 जवळची संख्या ही आहे 3 नंबरला. मग 175 3 525 होतील. मग 637 वजा 525 करायचं. इथं 2 राहतील, 1 राहील 112 उरली. तर पहा या ठिकाणी 112 उरल्याच्यानंतर 175 पाड्यात 112 नाहीत. मग आता आपण इथं 0 घेऊ शकतो, म्हणजेच 1120 जवळ ह्याच्याजवळ कोण आहे तर 6 नंबरची संख्या येईल 1050. इथं 6 येतील आणि 1120 मधून 1050 वजा होतील. तर 12 मधून 7 राहील. इथं 0 0 म्हणजे 70 राहतील. पाहता 175 पाड्यात 70 नाहीत. परत 1 0 आल्यावर 700 झाले आणि 175 पाड्यात 700 आहेत 4 नंबरला. या ठिकाणी 4 दिल्यावर भाग पूर्ण जाईल, म्हणजेच ऑप्शन नंबर आपलं या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर असेल. पहा अशी काठाकाठी करावं लागेल आपल्याला. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 4.1 पाहिलेला आहे. या अगोदरचे आपण नवोदयचा 1, 2, 3 धड्यातील सर्व स्वाध्यायाची स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. जर व्हिडिओला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.